आणि सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांचा आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो, विशेषतः आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आमचे केंद्रीय शीर्षस्थ नेते अमित भाई शहाजी, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, आणि महाराष्ट्रातल्या आमच्या सर्वांचे लाडके नेते माझे आधारस्तंभ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आणि महाराष्ट्राचे आपल्या महाराष्ट्र प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आणि त्यांनी जो विश्वास संपादन माझ्यावर केलं आहे त्याला मी तडा जाऊन देणार नाही. आणि शिवाजीनगर मतदारसंघ हा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येईल असा या क्षणी मी आत्मविश्वास व्यक्त करतो. नाही, मला पूर्ण विश्वास आहे की जे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते, आपण समजा मागचा इतिहास बघून का समजा नीट समजून घेतला, तर सहसा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा तिकीट मागण्यापुरती नक्कीच स्पर्धा करतो, पण तिकीट एकदा जाहीर झालं तर सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीचं काम करतात. आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की माझे सगळे सहकारी ज्यांचा ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकिटाचा ज्यांचा इंटरेस्ट होता ते सगळे लोक सोबत काम करतील आणि आम्ही सगळे एकत्र मिळून शिवाजीनगर मतदारसंघ निवडून आणू. तसंच भेटीगाठी मी सुरू केल्या आहेत, सर्व महापुरुषांचं मी दर्शन पण घेतलं आणि आता प्रचाराला सुरुवात केली आहे. संघटनेच्या सर्व बैठका आता चालू आहेत आणि लवकरच एक मोठा आउटरीच प्रोग्राम नागरिकांमध्ये शिवाजीनगर मतदारसंघाच्या आम्ही आखतोय. त्या पद्धतीने महायुतीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन आम्ही मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करणार आहोत. मला असं वाटतं की 24 ते 27 तारखेच्या मध्ये नक्की उमेदवारी अर्ज दाखल करायला, अजून तारीख निर्णय घ्यायचा आहे पण 24 ते 27 मध्ये करेल.